നമസ്കാരം. മുഖ്യമന്ത്രിയുടെ പത്രസമ്മേളനത്തിരുന്ന മാധ്യമപ്രവർത്തകർക്ക് ഒന്നര മണിക്കൂർ കഴിഞ്ഞിട്ട് മുഷ്ടിച്ചിലുണ്ടായില്ല. പറയാനുള്ളതെല്ലാം സരസമായും സരളമായും വിശദീകരിച്ച ശേഷം ചോദ്യങ്ങൾക്കെല്ലാം ഉത്തരം നൽകി. കുത്തിക്കുത്തിയുള്ളതും മുനവച്ചതുമായ ചോദ്യങ്ങൾക്ക് കൃത്യവും വ്യക്തതയുള്ളതുമായ ഉത്തരങ്ങൾ. പറഞ്ഞ രാഷ്ട്രീയത്തോട് ഇഷ്ടമില്ലാത്തവർക്കും വെറുപ്പുള്ളവർക്കും പറഞ്ഞ മുഖ്യമന്ത്രിയോട് സ്നേഹവും മതിപ്പുമുണ്ടായി. ത്രിപുര മുഖ്യമന്ത്രി ബിപ്ലവ് കുമാർ ദേവ് ആയിരുന്നു ആ മുഖ്യമന്ത്രി. यहाँ भी तो एलडीएफ यूडीएफ पांच पांच साल आती है, ऐसा कौन सा डेवलप्ड हो गया केरला में? त्रिपुरा के पास तो इतना कुछ नहीं है। सबसे बड़ी बात है केरला के पास चारों तरफ समुद्र है। തിരഞ്ഞെടുപ്പിൽ ജാതിയും മതവും ചർച്ചയാക്കുന്നത് കോൺഗ്രസും കമ്മ്യൂണിസ്റ്റും ആണെന്ന് അദ്ദേഹം പറഞ്ഞു. मैंने यूडीएफ एलडीएफ वहां इकट्ठा है, केरला में आके बोलता हम अलग है, क्योंकि भागा भागी है। इस पांच साल मैं खाऊंगा, उस पांच साल आप खाओगे, केरला के लोग क्यों मान रहे हैं? मुझे आपके माध्यम से सवाल है, केरलावासी क्यों मान रहे हो? त्रिपुरा ने तो नहीं माना। तो इतना कुछ जब हम जाके मरुभूमि में फला सकते हैं, तो अपने सुजलांग सफलांग इस भूमि में क्यों नहीं हो रहा है? क्या कारण है? ये देवभूमि है, त्रिवेंद्रम है, क्यों नहीं हो रहा इस भूमि में? क्या कारण है? कारण है यूडीएफ यूडीएफ और एलडीएफ की मिली जुली लूट। उनके समय सोलार घोटाला, इनके समय डॉलर घोटाला। केरला के जनता को मैं बताना चाहता हूं, जब आपको मौका मिली है मोदी जी के साथ चलना, और साथ ही साथ 2005 में इस देवभूमि में पॉलिटिकल मर्डर निशंस रूप से, 2005 में 300 मर्डर हुई है पॉलिटिकल मर्डर, इसमें 130 संघ आरएसएस का और बीजेपी का कार्यकर्ता को मारा है। उस दिन भी एक कार्यकर्ता अपना नंदू जी की एसडीपीआई ने सारे आम कत्ल किया है। त्रिपुरा में 2018 में सरकार आई है, हर बार सरकार जब आती थी हुआ त्रिपुरा में, जितनी बार कम्युनिस्ट के रिपीट हो रहा था पॉलिटिकल मर्डर होती थी त्रिपुरा में। पॉलिटिकल मर्डर सीपीएम के सरकार आने के बाद शुरू हुई, इससे पहले त्रिपुरा में पॉलिटिकल मर्डर होती ही नहीं थी। हमारे भारतीय जनता पार्टी के सरकार आने के बाद एक पॉलिटिकल मर्डर बता दे वहां के कम्युनिस्ट, एक भी पॉलिटिकल मर्डर नहीं। बीजेपी के विषय विकसन मात्र तेरे प्रचारणी बिप्लव कुमार देव माध्यम प्रवर्तरों पर त्रिपुरा में कभी किसी ने कल्पना नहीं की, जहां मीटर गेज में ट्रेन जाती थी, आज त्रिपुरा में 6-6 एक्सप्रेस ट्रेन जाती है, हमसफर एक्सप्रेस से लेकर राजधानी तक जाती है। डेमो ट्रेन चलती है आसाम के बाद, किसी में नॉर्थ ईस्ट के स्टेट में डेमो ट्रेन चलती है, त्रिपुरा में चलती है। तो इस तरीके से हाईवेज में उन्होंने काम किया। हाईवेज मतलब इंटरनेट और डिजिटाइजेशन, मैंने आपको पहले उदाहरण दिया, चिटागंग से हाई स्पीड इंटरनेट अगरतला होकर आती है। ത്രിപുരയിൽ ബി ജെ പി അധികാരത്തിൽ വന്നാൽ മുസ്ലിങ്ങളെ ബംഗ്ലാദേശിലേക്ക് ഓടിക്കുമെന്നായിരുന്നു കമ്മ്യൂണിസ്റ്റുകാരുടെ പ്രചരണം. താൻ മുഖ്യമന്ത്രിയായിട്ട് 3 വർഷം കഴിഞ്ഞു, ഒരു മുസ്ലിമിന് പോലും ഒരിടത്തേക്കും പോകേണ്ടി വന്നില്ല എന്നും അദ്ദേഹം വ്യക്തമാക്കി. മേ ആപ്കെ മാധ്യമ സേ സബി കേരളവാസികോ കഹതാ ഹൂ, ആപ് ത്രിപുരക്കെ മോഡൽ കോ ദേഖിയേ, ത്രിപുര മേ ഭാരതീയ ജനത പാർട്ടി സർക്കാർ ആയി ഹി തോ കോയി ഭി ക്രിസ്ത്യൻ വ കോയി മുസ്ലിം കെ സാത് കോയി അന്യായ നഹീ കിയേ। മേ കഹതാ ഹൂ ഈ എൽഡിഎഫ് ഓർ യുഡിഎഫ് കെ कारण से जिस तरीके से जिहादी मानसिकता लेके आप लोगों को यूज किया जाता है, एक दूसरे को करते हैं, ये आपका भविष्य को खराब करता है। ത്രിപുരയുടെ സൗന്ദര്യവും ത്രിപുരയുടെ രാഷ്ട്രീയവും നരേന്ദ്രമോദി സർക്കാർ വന്ന ശേഷം ത്രിപുര വികസിക്കുന്നതുമെല്ലാം വിശദമായി പറഞ്ഞ ബിപ്ലവ് കുമാർ ദേവ് തിരുവനന്തപുരത്തെ മാധ്യമപ്രവർത്തകരെ അവിടെ ക്ഷണിക്കുകയും ചെയ്തു. വെബ് ഡെസ്ക് തത്വമായി.